मैच चालू करा, चला विशाल यांचा पहिला चेंडू, सामना करणार ते विजय लेफ्ट हैंड बैट्समन। आणि हा खराब असा चेंडू पंच यांनी नो घोषित केलेला आहे, आणि त्याचबरोबर ती घोषित क्षेत्रात चेंडू गेलेला आहे, त्यामुळे नो चेंडू आणि डी ची असे दोन धावा, आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट। विशालांचा पुढचा चेंडू, संघासाठी कमबॅक करावा लागेल विशाल यांना, तेवढंच आक्रमक रूप धारण करावं लागेल विजय यांना। आणि हा उंचावर मारलेला चेंडू पाहूया, तिथे जेलची संधी आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलेला आहे, आणि हा रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवावी लागली ते विजय यांना। आणि काहीही गरज नसताना एक धावच्या जागेवरती दोन धावा धावण्यात काही गरज नसताना त्यांनी दोन धावा घेतल्या, आणि आपल्या विकेटचा पतंग करून घेतलेला आहे तो विजय यांनी। तीन रन्स वरती तीन धावावरती पहिली विकेट गेलेली आहे ती विजय यांच्या स्वरूपात, आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते संदीप। पुढचा चेंडू, सामना लवकरात लवकर चालू करायचा, पंच यांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करून घ्या। पुढचा चेंडू विशाल यांचा, आणि हा उत्कृष्ट असा खराब चेंडू, आणि नो चेंडू, आणि वन डे बॉलर माझ्या हिशोबाने मला वाटते बॅन होत आहे इथे दोन बीमर टाकल्यामुळे। आपला प्रवास इथंच संपतोय, पुढच्या मॅच साठी आपला प्रवास सुखाचा जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो। विशाल यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते तुषार। तुषार पुढचा चेंडू घेऊन येत आहेत, सामना करणार आहेत ते संदीप। आणि उत्कृष्ट असा खेळून काढलेला चेंडू पाहूया, एक धाव तर पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या धावीसाठी धावत आहेत का नाही, आणि पाहूया दुसरी ही धाव पूर्ण करण्यात यशस्वी झालेले ते संदीप, आणि ते मिस फिल्डिंग झालेलं आहे, त्यामुळे थ्रो चार रन, तिसरी ही पूर्ण झालेली आहे, आणि चौथ्या धावीसाठी धाव चालू आहे, आणि चार धावा उत्कृष्ट अशा धावून काढलेल्या आहेत त्या चार धावाने, त्याचबरोबर ती धाव संख्या वाढते ती नऊ धावा झालेल्या आहेत। तुषारांचा पुढचा चेंडू, आणि हलक्यात काढून काढलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी, आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते संदीप यांना। आणि वानरवाडी संघाचे धाव संख्या झालेली आहे ती दहा धावा।
तीन चेंडू चा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे। आणि हा उत्कृष्ट असा चेंडू आणि तितकीच लाजवाब बॅटिंग सागरांच्याकडून, आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागले ते सागर यांना, आणि धाव संख्या झालेली आहे ती 11 धावा। चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे, उर्वरित दोन चेंडूवरती किती धावा मिळवण्याचा प्रयत्न करतायत पाहूया संदीप आणि सागर। संदीप यांनी अजूनपर्यंत आक्रमक रूप धारण केलेले नाहीये। आणि हा बोल्ड बहुतेक नजर लागली असावी असं वाटते। दुसरी विकेट वानरवाडी संघाची संदीप यांच्या स्वरूपात जात आहे, आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते सागर। तुषार यांचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल, आणि वाईट चेंडू आहे डी। डी डी आहे घराला लागला चेंडू तर डी आहे, आणि धाव संख्या वाढते नव्हते ती 12 धावा। उत्कृष्ट अशी बॉलिंग, उत्कृष्ट अशी बॉलिंगचा नजराणा दाखवलाय तो तुषार यांनी। पुढचं षटक संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं हर्षद सामना करणार ते सागर। उत्कृष्ट असा चेंडू सागर यांच्यासाठी, परंतु सागर यांना काहीही समजलेलं नाहीये। उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल, पुढचा चेंडू आणि खराब असा चेंडू पंच यांनी वाईट घोषित केलेला आहे, त्याचबरोबर ते एक धाव वाढत आहे आणि धाव संख्या होत आहे ती 13 धावा। हा सुद्धा उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट अशा बॉलिंग जनाजरण आपल्याला दाखवत आहेत ते हर्षद। हर्षद यांचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा खेळून काढलेला चेंडू पाहूय तिथे क्षेत्र कशा आहेत, आणि कॅच झालेला नाहीये, कॅच ड्रॉप झालेला आहे पांडा भाऊ यांच्याकडून। पुढचा चेंडू हर्षद यांचा आणि पुलटा चेंडू, परंतु त्याचा एवढा पाहिजे असा समाचार घेता आलेला नाही सागर यांना,
आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि धाव संख्या झालेली आहे ती 16 धावा. हर्षद यांचा पुढचा चेंडू. सामना करणार आहे ते सागर. उत्कृष्ट असा चेंडू आणि हलक्यात खेळून काढलेला. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय. पंच यांना गॉगल पुरवायचं आहे. ऊन आहे भरपूर आम्ही समजू शकतो. पंचांची हालत अंधारे येतात डोळ्यासमोर आम्हाला माहित आहे. पंच आपल्याला भेटून जाईल गॉगल. पुढचा चेंडू हर्षद यांचा आणि हलक्यात खेळून काढलेला चेंडू आणि मिस फील्ड झालेले ते विकेट किपर यांच्याकडून आणि त्यात आणि बारका आपला प्लेयर आहे तो उत्कृष्ट असं त्यांची फिल्डिंग आणि त्याचबरोबर ते हे षटक संपलेलं जे खून केलेलं आहे ते अंपायर यांनी. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं चेंडू आणि धाव संख्या झालेली 2 षटकाच्या समाधानानंतर 18 धावा. बॉलरचं नाव आहे विकास. विकासांचा पहिला चेंडू आणि उत्कृष्टाचा टेलवलेला हा चेंडू पाहूया. एक धाव आणि एकाच धावीवरती समान डी घोषित क्षेत्रात गेलेला हा चेंडू. धाव संख्या झालेली ती 19. पुढचा चेंडू विकासांचा सामना करणार आहे ते सागर. पाहूया हा सुद्धा चेंडू गोचर क्षेत्रात जात आहे आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय ते सागर यांना. आतापर्यंत 14 चेंडू टाकून झालेले परंतु 14 चेंडू मध्ये वानरवाडी संघाला एकही षटकार एकही चौकार मारता आलेला नाहीये. आपल्या संघाला सन्मानजनक स्थितीमध्ये ठेवायचं असेल तर दोन्ही सागर बॅट्समनना षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. एक धाव दोन धावीने काही सुद्धा स्कोर वाढणार नाहीये आणि बॉल नसेल भेटत तर सोडून द्या. हॅलो पुढचा चेंडू विकास यांचा सामना करणार आहे ते सागर. आणि उत्कृष्ट असा फटका पाहूया इथे 4 धावा. आणि मी आताच बोललो होतो की षटकार चौकार मारलेला नाही परंतु त्या सागर भाऊ यांनी मनावरती घेतलेलं आहे आणि त्यांनी आता चालूच केलेलं आहे आणि बॉल पुरवायचा आहे. आय आय बॉल आहेत. त्याचबरोबर ती धाव संख्या वाढतेली होती ते 25 धावा. 24 धावा. 24 आणि खराब असा चेंडू पंच यांनी वाईड घोषित केलेल्यानी अतिरिक्त धाव वाढते आणि 25 धावा होत आहेत. उत्कृष्ट असा चेंडू
उंचावर मारायला फटका पाहूया आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत तुषार आणि तरीही दोन धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत सागर यांना आणि धावसंख्या वाढते आणि होते ती 27 धावा. पुढचा चेंडू हलक्यात खेळून काढलेला चेंडू पाहूया एक धावेवरती एक धाव झालेला आहे दुसरा धाव धावून काढलेला आहे आणि तिसऱ्या धावेचाही प्रयत्न चालू केलेला आहे आणि तिसऱ्या धावेला धोका झालेला आहे इथे आणि सागर यांना परतावं लागतंय माघारी. काय गरज होती का तिसरी धाव घेण्याची काही गरज नसताना तिसरी धाव घेण्याचा मोहा आटपला नाही आणि त्याचबरोबर ते आपले विकेट टाकून बसलेले आहेत परंतु त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते सचिन. आणि स्कोर जो झालाय तो 29 धावा 29. पुढचा चेंडू उत्कृष्टाचा चेंडू तुषार यांचा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं शेवटचं निर्णायक षटक घेऊन आलेले ते तुषार. आणि दुसराही चेंडू उत्कृष्ट असा फेकलेला आहे आणि सागर यांना काय सुद्धा समजलेलं नाही आणि चेंडू गेलेला येतो विकेट किपरच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात. तुषारांचा पुढचा चेंडू हॅलो याच्या नंतरचा सामना येतो एसडी 11 वर्सेस चोर मारवाडी. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. चोर मारवाडी टीमचे कॅप्टन आणि एसडीचे कॅप्टन इथे आमच्या बाजूला आहेत. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा मारलेला चेंडू पाहूया झेल होतोय की नाही तिथे आणि उत्कृष्ट असा झेल कुमार यांच्याकडून. सर्व आतापर्यंतचे मी जेवढे खेळाडू बघितले ते डोळ्याला गॉगल लावतात परंतु कुमार यांनी आपल्या मानेला गॉगल लावलेला आहे आणि त्याचबरोबर ते त्यांच्या चार डोळ्याला हा कॅमेरावरून टिपलेला चेंडू आणि झेल उत्कृष्ट मस्त. धाव संख्या झालेले आहे ते 30 धावा. कुमार यांचा पुढचा चेंडू सामना करणार ते नवीन बॅट्समन प्रितेश. उत्कृष्ट असा चेंडू ठेवलेला ऑफ साइड ला आणि पाहूया आणि ते 4 धावा उत्कृष्ट असं चेंडू आणि तेवढीच उत्कृष्ट अशी बॅटिंग 4 धावा भेटलेले ते प्रितेशांना आणि धाव संख्या झालेले ते 34. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत
दोन चेंडू वरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल प्रितेशांचा। आणि हा हलक्यात खेळून काढलेला चेंडू पाहूया, आणि तिथे छोटा आपला छोटा प्लेयर धावत आहे, आणि उत्कृष्ट असं त्यांनी आतापर्यंत सावधे संघाला साथ दिलेली आहे। शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, सामना करणार ते सचिन पाहूया। आणि हा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डी क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्यांना एकच धाव भेटत आहे। परंतु 360 ग्राउंड असेल तर सचिनची बॅटिंग बघण्यात मजा येते, कारण ते सर्व चेंडू विकेटच्या पाठीमागे मारतात, सुपला शॉट मारतात, त्यांची बॅटिंग चांगली होते, परंतु 180 थोडे ते गडबडतात। आणि त्याचबरोबर ती धावसंख्या झालेली आहे ते 36 आणि 37 टू विन असेल तो सावधे संघाला। त्याचबरोबर ते मी आता दुसरी अनाउन्समेंट करत आहे, ती SD11 संघाचे कॅप्टन इथे हजर आहेत। चोर मराठी टीमचा कॅप्टन अजून आलेला नाही, आपल्याला 5 रनची पेनल्टी देण्यात येत आहे। लवकरात लवकर यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे। चार मराठी टीमचे कॅप्टन इथे हजर आहेत आणि टॉस करून घ्या। Win the toss and elected to bat fast. परमित्र हबप शंकर पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि उत्कृष्टाच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। खास गणेशवाडी ते कोपरगरने असा 350 किलोमीटरचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे आणि आपल्या मॅचसाठी ते कालच गावावरून इथे संध्याकाळी हजर झालेले आहेत। आणि आमच्या शब्दा खातर शंकर यांनी एवढा प्रवास केलेला आहे। सदतीस धावांची गरज आहे, 37 संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं। एक प्लेयर पाहिजे का? आहेत आहेत तिथं संदीप डबडे 57 म्हणतात, मी आहे ना, कशाला तू कोणाला बोलत आहे? संदीप डबडे तिथं हजर आहेत, त्यांना फिल्डिंग साठी घ्या। संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले ते संदीप।
संध्याकाळी घरी जाताना लेट्स प्ले 37 धावांचा टार्गेट कशा प्रकारे खेळ करतायत पाहूया. सवादे संघ, संघाकडून पहिलं वैयक्तिक, पहिलं सांघिक, पहिलं संदीप यांचा पहिला चेंडू. सामना करणार ते विशाल आणि हा उत्कृष्ट असा चेंडू मारलेला पाहूया. तिथे क्षेत्ररक्षक आहेत सागर आणि मला वाटते ओव्हर थ्रोची एक धाव भेटल्यामुळे ह्या दोन धावा झालेल्या आहेत आणि दोन धावा पहिला चेंडू एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 रन. पुढचा चेंडू आणि हा ऑफ साईडला उत्कृष्ट असा चेंडू टोलवलेला आहे आणि 4 धावेसाठी हा गेलेला चेंडू आणि धाव संख्या झालेला आहे ती 6 धावा. संदीप यांचा पुढचा चेंडू आणि हलक्यात खेळून काढलेला चेंडू इथे मिस फील्ड चे झालेले आहे आणि त्याचबरोबर ती एक धाव घेण्यात सक्षम धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 7 धावा. आणि पुढचा चेंडूचा समाचार घेण्यासाठी ते पांडा यांच्या बॅटला अजून बॉलचा टच झालेला नाही, परंतु त्यांची आम्ही बॅटिंग बघितली होती केटीपीएल मध्ये. सर्व बॉलरना घाम पडलेला होता आणि तसाच आज सुद्धा तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि हा हलक्यात खेळून काढलेला चेंडू पाहू आणि पांडा यांच्यासाठी जीवदान भेटलेलं आहे आणि त्याचबरोबर ती 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले ते पांडा. पांडा यांच्यासाठी पर्वणी आहे की त्यांना एक जीवदान भेटलेलं आहे आणि आता इथून पुढे आता मॅच मध्ये काय होईल आणि काय नाही ते सांगू शकत नाही, कारण की पांडासारख्या बॅट्समनचा कॅच सोडणं किती महाग पडेल ते येणारा काळ सांगू शकेल. आणि पुढचा चेंडू हलक्यात खेळून काढलेला, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी धावतात का नाही पाहूया. आणि पांडा यांचा आज लक आहे पांडा यांच्याकडे. पांडा यांचा लिंबू आज तेज आहे. 2 वेळा पांडा यांना जीवदान भेटलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे ती 11 धावा. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते सचिन. सचिन यांचा पहिला चेंडू, सामना करणार ते विशाल. आणि उत्कृष्ट असा चेंडू टोलवलेला आहे ऑफ साईडला आणि तिथे उत्कृष्ट असा झेल आणि पहिलीच विकेट माघारी परतत असताना विशाल यांच्या स्वरूपात आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहे ते तुषार.
सचिनांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे ते तुषार स्कोर झालेला आहे तो 11-11 सचिन यांचा पुढचा चेंडू उत्कृष्टाचा चेंडू चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय त्यामुळे बॅट्समन यांना काही समजलेलं नाहीये धावसंख्या जैसे थे 11-11 11-1 अशी परिस्थिती आहे सवाते संघाची सचिन यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तुषार आणि उत्कृष्टाचा चेंडू तुषार यांना समजलेला नाही आणि हा एक टॉट बॉल पंधरा चेंडू आणि 26 धावांची गरज सचिन यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे ते तुषार आणि हा उंचावर मारलेला फटका पाहूया झेल होते की नाही तिथे आणि झेलची संधी होती परंतु झेल झालेला नाही आणि इथे थ्रोच्या अशी एक धाव आणि धावून काढलेली अशी एक धाव अशा दोन धावा धाव संख्या झालेली आहे ती किती 13 धावा सांगितले लखनला सचिन यांचा पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू आणि तेवढीच उत्कृष्ट अशी किपिंग पाहायला भेटते डॉट चेंडू असाच जर खेळ खेळत राहिले तर कुठेतरी आव्हान जास्त होईल 13-24 धावांची गरज आहे सचिन यांचा पुढचा चेंडू तुषार यांच्यासाठी अरे उंचावर मारला फटका पाहूया जेल होतोय की नाही तिथे आणि जेल घेण्याचा प्रयत्न केलेला परंतु जेल काय होऊ शकलेलं नाही त्याचबरोबर ती ओव्हरची समाप्ती होते धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 15 आणि लवकरात लवकर पंचांना विनंती आहे लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे टीम मीटिंग घेऊन देऊ नका संघासाठी तिसरं धाव संख्या झालेली ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा संदीप 12 चेंडू आणि 23 धावांची गरज डॉट चेंडू
जेवढे डॉट चेंडू तुम्ही घेणार खाणार तेवढंच प्रेशर वाढत राहणार आहे. हलक्यात घेऊन काढलेले चेंडू एक दावीवरती. धाव संख्या झालेली ती 15. उत्कृष्ट असा चेंडू संदीप यांचा. 9 चेंडू, 9 मध्ये 22 ची गरज आहे सवादे संघाला. परंतु जोपर्यंत पांडा भाऊ स्ट्राइक वरती आहे तोपर्यंत मॅच निकाल काही होऊ शकतो. नेता हलक्यात खेळून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतात का नाही पाहूया. आणि दुसरी ही धाव पूर्ण करण्यात यशस्वी आणि धाव संख्या वाढते ती 17 धावा. संदीप यांचा पुढचा चेंडू आणि खराब असा चेंडू. पंच यांनी वाईड घोषित केलेला आहे. धाव संख्या वाढते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 18 धावा. पुढचा चेंडू ऑफ साइडला उत्कृष्टाचा टोळलेला चेंडू पाहूया. एक धाव तर पूर्ण केलेला आहे आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं ते पांडा यांना. धाव संख्या वाढते. धाव संख्या झालेली ती 19. 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे ती सवादे संघाला. 1-2 मोठे फटके आपल्याला विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. आणि हा उंचावर मारलेला फटका पाहूया. झेल होतोय का नाही तिथे. आणि इथे भेटलेला आहे 6 धावा षटका. बघता बघता धाव संख्या वाढते आणि झालेली आहे ती 25 धावा. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. आटेतटेचा सामना आहे बघूया. निर्णायक षटक. 6 चेंडू 12 धावांची गरज. विजय आपल्या संघासाठी विजय मिळवून देतात का पाहणे गरजेचं आहे. तसेच पांडा पांडुरंग होऊन आपल्याला हे 12 धावा 6 चेंडू मध्ये मारून देतात का बघायचं आहे. संघासाठी तारणहार पांडुरंग. तसेच वानरवाडी संघाचा तारणहार विजय पाहूया. पहिला चेंडू पांडुरंग यांच्यासाठी आणि पांडुरंग यांनी आपल्या जुन्या रंगात टांगा देताना पांडुरंगनं आपल्या ताकदीची कमाल दाखवायला चालू केलेली आहे. आणि पांडुरंग यांच्यासाठी तुम्ही फुल बॉल टाकू शकत नाही.
जेवढे तुम्ही फुल बॉल टाकणार तेवढ्या बॉलचे छिंद्या होणार, हे फिक्स आहे. पांडुरंगच्या दरबारात कोणाला सुट्टी नाही. रंगात रंग पांडुरंग. पांडुरंग यांच्यासाठी पुढचा चेंडू. सहा चेंडू, पाच चेंडू आणि सहा धावांची गरज. बघता बघता मॅच कुठली कुठे गेली. विजयांचा पुढचा चेंडू पांडुरंग यांच्यासाठी आणि हा वाईट चेंडू. पांडुरंग यांनी जर मॅच जिंकवली तर अविनाश यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक भेटणार आहे. पांडुभाव 1001, पाच धावा पाहिजे. सोय झालेली आहे, अर्धी तरी सोय झालेली आहे. आणि हा वाईट चेंडू. फक्त चार धावांची गरज आहे. विजय यांनी जर पांडाला आउट केलं तर 501 रुपयाचं बक्षीस भेटेल. आणि पांडुरंग यांच्यासाठी या चार धावे, चार धावेचं बोल आहे 1000 रुपये. आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. पांडा यांनी जर ही मॅच खतम केली तर 1000 रुपये. आपण नॉनस्ट्रॅकला येऊन उभं राहणार आणि मॅच दुसरा खतम करणार, आपल्याला 1000 रुपये मिळणार नाहीत. फक्त तीन धावेची गरज आहे. चार चेंडू, तीन धावांची गरज. विनिंग शॉट आम्हाला पांडुरंग यांच्या बॅट मधून बघायला भेटेल का, बघूया. आणि उत्कृष्ट असा हा चेंडू आणि चार धावा. उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेले ते तुषार यांनी. हार्ड लक बॅड लक वानरवाडी संघ. पॅडलांचा हे बॅड लक. 1000 रुपये आपल्या तोंडापर्यंत आलेले परंतु ते आपल्याला घेता आले नाही. तोंडात आतून आत वळता नाही आले आपल्याला.